अरे वहिनीला शिवाजी नाही काय अर्थ आहे कदाचित ती फसली असेल येऊ दे येऊ दे त्या डिक्याला संध्याकाळी घरी येऊ दे माई त्याचं डोकं फोडून त्याच्यावर मीठ मिरची थापली ना तर नावाचा वासू नाही मी अरे मीठ मिरची तोळण्यामध्ये कशाला येईल फुकट घालवतो मग त्यापेक्षा आपण त्यांचा शोध घेतला पाहिजे शो पण मला एक कळत नाही मला झोपून हे पैसे कसे काय तयार करतात संध्याकाळी कळल संध्याकाळी पावणे सात वाजता वहिनी घराच्या बाहेर पडल मी समोरच्या हाटेलात बसून राहतो वहिनी घराच्या बाहेर पडली रे पडली चालू कोणत्या मैत्रिणीचं डोहाळ जेवण आहे म्हणाली ती ही आपली मंदा म्हात्रे बरोबर तिचं लग्न व्हायचं ना अजून तिच्या वहिनीचं डोहाळ जेवण आहे अच्छा अच्छा वहिनीच्या डोहाळ जेवणा जातेस काय डॉक्टर येतील इतक्यात तुला केव्हा भेटले होते डॉक्टर बागेत बागेत म्हणजे बागेत भेळ खाण्याचं डोहाळ जेवण आहे अच्छा अच्छा आली बागेत चालतात का डोहाळ जेवण डॉक्टरना फोन केला होता मी होय काय बर बर निघा आता तू वेळ झाली ना तुझी उशीर होतोय ना निघ 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 निघा निघा ए पाहुणे सात वाजून गेले काय बिनेसर बिनेसर काय काय थापा मारते माहितीये बागेत म्हणे डोहाळ जेवण आहे पोलिसांचा मार खायच्या डोळ्या लागले जाऊ दे मी लपू कुठे ते सांग पहिला लपू ह्याच्या खाली लप तुला काय अक्कल आहे काय एक एवढं मी केवढं मी काय जाणार काय याच्या खाली काय सांगतो कपाटातलं आयडिया माझ्या मरणार टपला काय तू म्हणजे आतमध्ये गुंडबरून मरणार नाही काय मी काढव कुठला कुठं लपणार ए तुझ्या घराला एखादा माळा आहे काय रे नाही ना बांधून घेतला पाहिजे ए मारीन धरून बांधून काय घेतला पाहिजे आता तर नाही सांगत आहे मी मागची गोष्ट सांगतोय येडपट कुठला येईल आला रे आला हाय मिस ईना ते तुझ्या वाईफ कडे दिसतो एक कोण मधी मीना पुतळा मीनाचा पुतळा हो हो अशी पुतळा पुतळा हो पुतळा पुतळा यु नो मिस्टर ईना हा पुतला एकदम जिवंत वाटतोय अंडरस्टँड जिवंत आहे माझी मिसेस शालू शालू हा आफ्रिकेत मागवलाय हा पुतळा हाऊस ऑफ वॅक्स मधून हाऊस ऑफ वॅक्स रबराचा बनवलाय हाऊस ऑफ वॅक्स मधून आय डोंट अंडरस्टँड का मागवला का मागवला हा तिचा भाऊ मीना मीना गुदमरून मेला हो करत मेला हो ओ ऐसी ऐसी असा मेला पण कुठे मेली ती चौपाटी चौपाटीवर गुदमरून मेली लोक चौपाटीवर हवा खायला जाते ही गुदमरून मेली व्हाट यू आर लाफिंग गर्दी गर्दी भेळ खाता खाता मेला हो मेला बट आय डोंट अंडरस्टँड मिस्टर ईना मला काय करायचं हो दॅट्स ट्रू दॅट्स ट्रू बट व्हाट आय लेट्स गो देयर प्लीज पुतला हसली आय डोंट अंडरस्टँड तो पुतली जाऊ द्या ओके 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 आपण आपलं कामाचं हो हो येस येस चल स्टार्ट नाऊ येस गुड डेफिनेटली मिस्टर ईना यू हॅव टू लाय डाऊन यू हॅव टू लाय डाऊन ओके ओके झोपी जायचा एकदम झोपायचा कसली फोटो आहे हा कसली फोटो आहे हा शंभराचा नोटा दॅट गुड त्याच्याकडे बघ ना उठ रही
ए उठ, अरे तो डॉक्टर डिका लाख रुपये घेऊन पळाला. अरे हा कोण बाई माणूस वगैरे आला होता काय? नाही आला. मी त्याला दागिना सिलेक्ट करायला सांगितला होता. नाही आला काय? वंडरफुल. त्याला काय दगा फटका तर नाही ना? नाही बाई, मला जरा टाईम नाही. सगळं दागिना दाखव. ये दिखाव, ये दिखाव दिखाव. अरे कुछ हार वार तो दिखाओ. लवली उभारा. अरे उभारा, सरळ उभारा, सरळ उभारा, उभारा. सगळी सगळी पॅक कर आणि बिल किती झाले ते सांग. चल क्विक इना. इना उठ रे. मिस्टर इना, मिस्टर इना, मी डॉक्टर डिका बोलते. तुझी मालच्या सगळ्या तुला कॅश द्यायला पाहिजे की नाही? एक, दोन, पाच, छे. दॅट्स गुड, गुड. बरोबर झालं ना? बरोबर. बाय बाय. अरे रोड गायब झाला. हॅलो पोलीस स्टेशन. हे सगळं असं आहे, सगळं या मार्गाने गोळा झालंय. तुला कुठे काय माहिती आहे? तू थांबे एक नंबरचा. पण मीना, माझ्या स्वप्नात प्रकट झालेली गोष्ट जन्मभर काही माझ्या जवळ राहत नाही. म्हणजे मी जागा झाल्यावर ती गोष्ट परत आपापल्या जागी जाते. म्हणजे त्याने गोळा केलेला नोटा मी जागा झाल्यावर परत आपापल्या जागी गेल्या असणार. अरे म्हणून तो तुझ्यावर हिप्नॉटिझमचा प्रयोग करून तुला जास्तीत जास्त झोपलेला ठेवायचा. आणि मग मिळालेल्या पैशाची खरेदी करायची. जास्तीत जास्त सोने आणि दागिन्याची खरेदी करायची. मग काय मोडता येते ना मग? अरे पण हा केवढा प्रचंड गुन्हा आहे माहितीये. कमीत कमी 25 वर्ष खडी फोडायला लागेल शालूला आणि त्या डिक्याला. आणि तू सुटणार आहेस काय? मग मी तुला पण जावंच लागणार. अरे पण माझा काय दोष? तू सुद्धा त्यांच्यामध्ये सामील नसशील कशावरून? हा प्रचंडच गोंधळ आहे.